आता सुरू झालाय त्यात घरात डासांचा त्रास वाढला, म्हणून तुम्ही जर घरात डासांची कॉईल लावत असाल तर सावधान। राजधानी दिल्लीत डासाच्या कॉईलनं 6 जणांचा जीव घेतलाय। हा धक्कादायक प्रकार नेमका काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये। मच्छर अगरबत्ती पेथली जीवावर, मच्छर अगरबत्तीमुळे गुदमरून 6 जणांचा मृत्यू। दिल्लीत किलर मच्छर कॉईल। राजधानी दिल्लीतल्या शास्त्री नगर मध्ये डासांना पळवण्यासाठी लावलेल्या मच्छर अगरबत्तीने 6 जणांचा बळी घेतलाय। डास येऊ नयेत म्हणून लावलेली कॉईल ही उशीवर पडली आणि उशीने पेट घेतला। या आगीमध्ये घरातल्या दोघांचा होरपळून मृत्यू झालाय तर 4 जणांचा गुदमरून मृत्यू झालाय। मृतांमध्ये एका 1.5 वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे। उसने मोर्टीन जलाया अराउंड 6 o'clock एंड उस मोर्टीन से बेड पे शायद आग पकड़ लिया और उसके बाद वो फैल गया। 6 कैजुअल्टी है उसमें, जिसमें एक 3 साल का बच्चा भी है और 2 लोग बुरी तरह से झुलसे हुए हैं। डासाच्या कॉइल मध्ये पायरेथिन या कीटकनाशकाचा वापर होतो। पायरेथिन हे डासांच्या मज्जा संस्थेवरती आघात करतं आणि त्यामुळे डासांचा मृत्यू होतो। पण या पायरेथिनचा घातक परिणाम फक्त डासांवरच नाही तर मानवाच्या शरीरावर सुद्धा होतो। विशेष करून दमा असणाऱ्यांच्या श्वसन क्रियेवरती त्याचा वाईट परिणाम होतो। त्यामुळे कॉईलचा वापर टाळण्यासाठी आपलं घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि डासांपासून सुटका मिळवण्यासाठी मच्छरदाणी, खिडक्यांना जाळ्या लावणं यासारखे सुरक्षित उपाय योजा। शिवाजी काळे, साम टीव्ही, नवी दिल्ली।